Good morning, student. Today we are going to start pH of weak acid. Last point we have seen pH of strong acid. Formula and the definition of pH of weak acid or weak strong acid is the same. Kya definition weak acid mujhe pH of weak acid it is negative. It is negative logarithmic to the base 10 H plus ion concentration to the base 10 H plus ion concentration in moles per dm cube or moles per liter. डेफिनेशन मध्ये कुठलाही बदल नाही. मग फॉर्म्युला काय तयार होतो, pH इज इक्वल्स टू नेगेटिव लॉग टू द बेस 10 H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन और H3O प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन डिपेंडिंग अपॉन गिवन डेटा इन प्रॉपर न्यूमेरिकल और इन प्रॉपर क्वेश्चन. मग क्वेश्चन दिलेला आहे, याच्यावरती डेफिनेशन्स आणि त्याच्यावरती प्रॅक्टिस करण्यासाठी क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे तुमच्या ह्या कन्सेप्ट क्लिअर होण्यास मदत होईल. इवन हे क्वेश्चन जेई किंवा नीट या बेसवरती आहेत, इवन टेक्स्ट बोर्डच्या बेसवरती सुद्धा हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यासाठी तुम्ही चांगल्यात चांगल्या पद्धतीनं कॉन्सन्ट्रेशननी अभ्यास करणं जास्त गरजेचं आहे. मग आपल्याकडे क्वेश्चन दिलेला आहे, क्वेश्चन आहे असा, फाइंड द पीएच ऑफ वीक ऍसिड एच ए, नाव दिले त्या वीक ऍसिडचं, एच ए नावाचं वीक ऍसिड आहे, अँड इट्स के ए इज इक्वल टू, त्याची के एची व्हॅल्यू दिले 2 × 10⁻¹⁸. आणि तुम्हाला विचारलेलं आहे पी एच. बेसिकली कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे का तुमच्याकडं, दिलेलं आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड इज 8 मोलार, त्याचं असं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड इज 8 मोलार. मग आता कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे, के ए दिला आहे, त्यावरून तुम्ही काय कॅल्क्युलेट करू शकता. तसं खूप काही आहे आपल्याकडे कॅल्क्युलेट करण्यासाठी. कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे, मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे के ए इज इक्वल टू α² × c. मग के ए आहे आणि कॉन्सन्ट्रेशन पण आहे, पण आपला प्रॉब्लेम असा आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कशा प्रकारे फाइंड आउट करायचं. हे ठीक आहे, या फॉर्म्युल्याने आपल्याला काय काय मिळू शकतं. कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 8 मोलार. मग या पद्धतीने आपण पहिल्यांदा सॉल्व करू. के ए दिलेलं आहे 2 × 10⁻¹⁸ इज इक्वल टू α², कॉन्सन्ट्रेशन दिलेला 8 मोलार, हाईट इकडं येईल 2 × 10⁻¹⁸ डिवाइडेड बाय 8 इज इक्वल टू α², अल्फा इज इक्वल टू √ 2 × 10⁻¹⁸ डिवाइडेड बाय 8, 2 × 1 = 2, 2 × 8 = 2, 2 × 8 = 4. अल्फा इज इक्वल टू 1/4 × 10⁻¹⁸, म्हणजेच अल्फा इज इक्वल टू इथं 1/2 × 10⁻¹⁴. हा झाला अल्फा. अल्फा कॅल्क्युलेट केला, इवन तुम्ही असंही म्हणू शकता अल्फा इज इक्वल टू 0.5 × 10⁻¹⁴. अल्फा काढला, कॉन्सन्ट्रेशन काढलं, आपल्याला काढायचं आहे पी एच. आणि पी एच कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे. व्हॉट डू यू वांट,
what do you want? What is requirement for to calculate the pH of weak acid? We require formula of pH is equals to pH is equals to negative log to the base 10 H plus ion concentration. We want concentration of H plus ion, and we give concentration of the acid. So how it is calculated? How it is calculated? मग आता हे कॅल्क्युलेट जर करायचं असेल तर हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण तो एच एला लिहू. एच ए इज अ वीक ॲसिड. इट इज अ डिसोसिएटेड पार्शियली इन द फॉर्म्स ऑफ एच प्लस प्लस, एच प्लस प्लस ए मायनस आयन, एच प्लस प्लस ए मायनस आयन. इनिशियल मोल्स किती आहेत? 8 मोल्स आहेत. इनिशियल मोल्स 8, याचं 0, या ठिकाणी 0. आणि मोल्स ॲट कॉन्सन्ट्रेशन, ऑलरेडी कॉन्सन्ट्रेशन तुमच्याकडे दिलेलं आहे, म्हणजे 8 अल्फा इज अ डिग्री ऑफ डिसोसिएशन. देअरफोर 8 अल्फा याही ठिकाणी आला 8 अल्फा, आणि याही ठिकाणी आला 8 अल्फा. सो वी गिव द कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस आयन इज इक्वल्स टू 8 अल्फा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस आयन इज इक्वल्स टू 8 इंटू अल्फा. गॉट इट? कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस आयन इज इक्वल्स टू 8 into alpha. Now we are going to the next point. आता आपण याच्या पुढे जाणार आहोत. कॉन्सन्ट्रेशन एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. मग अल्फा आपण कॅल्क्युलेट केला आहे. एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. नॉट फॉर कॅल्क्युलेटेड, वी कॅल्क्युलेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस आयन. एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू 8 इंटू अल्फाची व्हॅल्यू ठेवलेली आहे 0.5 इंटू 10^-4. या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं 5 × 8 = 40, तर एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू, एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू या ठिकाणी 4.0 × 10^-4. आता एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन आपल्याला मिळालेलं आहे, आणि मग आपण कॅल्क्युलेट करणार आहोत पीएच ऑफ द ॲसिड एच ए, कारण आपल्याला एच एचं ॲसिडचा पी एच कॅल्क्युलेट करायचा आहे. मग पी एचचा फॉर्म्युला काय? निगेटिव लॉग टू द बेस 10 एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. फॉर्म्युला पी एच इज इक्वल्स टू निगेटिव लॉग टू द बेस 10 एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी दिलेलं आहे. पी एच इज इक्वल्स मायनस जशा तसा लॉग टू द बेस 10 एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन 4 × 10^-4. मग लॉगने आतमध्ये मल्टिप्लाय करू. पी एच इज इक्वल्स टू हा मायनस जशाच तसा, लॉगने आतमध्ये मल्टिप्लाय केलं, लॉग टू द बेस 10 4, जेव्हा याचा लॉग घ्यावा लागतो तेव्हा मल्टिप्लिकेशन असतं प्लस, आणि इथं आला लॉग टू द बेस 10 10^-4. इथंपर्यंत पोचलेले आहेत. आता तसं आपण डायरेक्टली याचा जर लॉग घेतला, दोन पद्धतीने आपल्याला ह्या स्टेप इथून पुढे सॉल्व करता येतात, दोन पद्धतीने. तर दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला सॉल्व करून देतो, काळजीपूर्वक पहा, कारण पुढे कधी अडचण येणार नाही. जनरली बऱ्याच जणांना दोनचा लॉग माहीत असतो, बाय कॅल्क्युलेशननी माहिती होतो, पण बऱ्याच जणांना 2 लॉग माहिती असतो, त्याच्यामुळे इझिली सॉल्व करता येईल. दोन पद्धतीने आपण याला सॉल्व करू. पी एच इज इक्वल्स टू निगेटिव्ह, पहिला हा निगेटिव्ह लॉग ऑफ 4 0.6021, डायरेक्ट 4 लॉग घेतला, प्लस जेव्हा याचा लॉग घेतो तेव्हा जो बेस म्हणजे पॉवर आहे तो पॉवर डायरेक्टली खाली उरला, लॉग टू द बेस 10, आणि ज्याच्यावरती आपण पॉवर लिहिलेला आहे तो 10 पण या ठिकाणी आला. मग पी एच इज इक्वल्स टू मायनस या ठिकाणी 0.6021 प्लस मायनस 4 इंटू लॉग ऑफ 10 किती येतो? 1. या दोघांचं सगळं लॉग ऑफ 10 किती आला? 1. या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर पी एच इज इक्वल्स टू मायनस 0.6021 प्लस ब्रॅकेटमध्ये मायनस 4. आता मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर पी एच इज इक्वल्स टू मायनस 0.6021 मायनस मायनस प्लस 4, आणि हे सबट्रॅक्शन केल्यानंतर आन्सर येतं पी एच इज इक्वल्स टू,
पी एच इज इक्वल्स टू यठिका आंसर का महत्ति है का प्लस फोर है सिक्स है मजे यठिका एप्रॉक्सिमेटली आंसर है 3.40 हाला पी एच ही झाली एक पद्धत। आणखीन एका पद्धतीने आपण हीच स्टेप कसं सॉल्व करतो ते पण लक्षात ठेवा। हे एवढंच इथंपर्यंत, इथून दुसरी आणखीन एक स्टेप येते त्याचं एक काळजीपूर्वक लक्ष तुमचं असू द्या। मग कसं सॉल्व करायचं पहा याच्या पुढं समजा। आणखीन दुसरी पद्धत कशी आहे ते पण तुमच्या माहिती असावं यासाठी शॉर्टकट आहे पहा। पी एच इज इक्वल्स हा मायनस जसं असतं तसं लॉग टू द बेस 10 चार म्हणजे दोनचा पावर दोनचा स्क्वेअर लॉग टू द बेस 10 टूचा स्क्वेअर म्हणजे चार प्लस लॉग टू द बेस 10 लॉग टू द बेस 10 10 रेस टू पावर मायनस 4 गॉट इट। चारला आपण या स्वरूपात लिहिलं। आता इथं आपण काय काय करणार आहोत बघा। हा पी एच इज इक्वल टू मायनस जसा तसा या ठिकाणी हा दोन पुढे येईल 2 × काय लॉग टू द बेस 10 2 प्लस इथं काय 10 रेस टू पावर मायनस 4 पावर खाली आला आणि काय राहिलं लॉग टू द बेस 10 आणि हा 10 मग इथं पी एच इज इक्वल्स टू मायनस लॉग हा दोन जसं असताचा लॉग ऑफ 2 काय 0.3010 प्लस इकडं आला मायनस 4 इंटू लॉग ऑफ 10 किती 1 या दोघांचं मल्टिप्लिकेशन पी एच इज इक्वल्स टू मायनस दोनांनी मल्टिप्लाय केल्यानंतर 0.6020 आणि प्लस इकडं आला मायनस 4 मग मायनसनी मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर काय येतं पी एच इज इक्वल्स टू 4 − 0.6020 आणि आन्सर येतं पी एच इज इक्वल्स टू 3.40 सो दॅट इज अ पी एच। तर या दोन पद्धतीने म्हणजे ह्या दोनचा चारचा जर समजा लॉग म्हणजे जनरली दोनचा लॉग माहिती असतो बऱ्याच जणांना तर तुम्ही याला दोनच्या पावरमध्ये सुद्धा कन्वर्ट करून त्याचं लॉग कॅल्क्युलेट करू शकता। अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व करू शकता। क्वेश्चन नेक्स्ट वन हे प्रॅक्टिस करणं जास्त गरजेचं आहे। काय चाललं आहे काय नाही काय केल्यानंतर काय मिळतं ह्या सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक पाहणं आणि बाय प्रॅक्टिसने सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होण्यास मदत होतात। जेव्हा जेव्हा हा व्हिडिओ तुम्ही पाहाल त्यावेळेस याच्याशी रिलेटेड खूप सारे क्वेश्चन जर सॉल्व केले इट्स अ व्हेरी इझी कन्सेप्ट आहेत। फक्त थोडंसं काळजीपूर्वक लॉग अँटी लॉग लॉगचा कन्सेप्ट या मात्र थोडंसं काळजीपूर्वक सॉल्व करणं गरजेचं आहे नाहीतर तशा कन्सेप्ट अतिशय इझी आहेत त्यामुळं थोडंसं काळजी घेणं जास्त गरजेचं आहे। क्वेश्चन नेक्स्ट वन फाइंड द पी एच ऑफ ॲसिटिक ॲसिड फाइंड क्वेश्चन आहे फाइंड द पी एच ऑफ CH3COOH ॲसिटिक ॲसिड हुज कॉन्सन्ट्रेशन इज किती दिले माहिती आहे का 0.002 नॉर्मल असं कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे अँड काय दिलं माहिती आहे का 2% आयोनाइज किंवा 2% डिसोसिएटेड 2% डिसोसिएटेड हा क्वेश्चन आहे। फाइंड द पी एच ऑफ ॲसिटिक ॲसिड हुज कॉन्सन्ट्रेशन इज 0.002 नॉर्मल अँड 2% डिसोसिएटेड आणि ऑप्शन दिलेत याचे ऑप्शन आहेत पहिला ऑप्शन आहे 5 दुसरा ऑप्शन आहे 4 तिसरा ऑप्शन आहे बिटवीन 5 & 4 अँड द लास्ट ऑप्शन असा आहे बिटवीन थ्री अँड फोर तर असे हे चार ऑप्शन आहेत। मग आता आपल्याला सॉल्व करायचं आहे। सॉल्व करण्यासाठी काय कॅल्क्युलेट करायचं आहे पी एच नॉर्म कॉन्सन्ट्रेशन कुठल्या फॉर्ममध्ये दिलं आहे नॉर्मॅलिटी तर नॉर्मॅलिटीचं मोलॅरिटीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी फॉर्म्युला आहे नॉर्मॅलिटीचं मोलॅरिटीमध्ये कन्वर्शन करण्यासाठी काय फॉर्म्युला आहे ते का मोलॅरिटी इज इक्वल टू नॉर्मॅलिटी इंटू
बेसिसिटी ऑफ एसिड म्हणजे हा ऍसिड किती एच प्लस आय एन डोनेट करतो ती त्याची कॅपॅसिटी. मग मोलॅरिटी काय येईल, किती नॉर्मल आहे 0.0, नॉर्मॅलिटी 0.002, किती एच प्लस आय एन डोनेट करणार आहे 1, म्हणजे मोलॅरिटी किती झाली 0.002, म्हणजेच 0.2 किंवा 2 × 10⁻³ मोलार, हे त्याचं कॉन्सन्ट्रेशन झालं. कोणाचं? एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन झालं, सॉरी ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन झालं. कशाचं कॉन्सन्ट्रेशन झालं? ॲसिडचं. मग ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन झालं आहे आणि आपण पी एच कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, तर एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. त्याशिवाय आपल्याला पी एच कॅल्क्युलेट करता येणार नाही. आणि हे कशाचं कॉन्सन्ट्रेशन आहे? ॲसिडचं, ओवरऑल ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन आहे. मग त्याच्यामध्ये एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आपण कॅल्क्युलेट करू. पहा, या ठिकाणी लिहिलं ॲसिटिक ॲसिड CH3COOH, वीक ॲसिड आहे डिसोसिएटेड स्लाइटली, किती डिसोसिएट झाला CH3CO- अँड एच प्लस. आता या ठिकाणी प्रॉब्लेम काय येणार आहे माहिती आहे का? याचं कॉन्सन्ट्रेशन, ॲसिडचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते 10⁻³, याला आपण कन्सिडर करू, इट इज अ सी. मग इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड इज सी. मग जेव्हा इक्विलिब्रियमला आहे इनिशियली 0, इट इज अ 0. मग त्याच्यानंतर आपल्याला काय लिहिता येईल, मोलसाईट कॉन्सन्ट्रेशन C-C-α हे कॉन्सन्ट्रेशन, इथं पण येईल C-α आणि इथं पण येईल C-α. सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे, अल्फा कॅल्क्युलेट करायचं आहे. मग अल्फा कॅल्क्युलेट करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे, अल्फा इज इक्वल्स टू परसेंटेज डिसोसिएशन इंटू अल्फा इज इक्वल्स टू परसेंटेज डिसोसिएशन इंटू 100. आणि आता किती दिलं आपल्याला परसेंटेज डिसोसिएशन दिलेलं आहे. मग परसेंटेज डिसोसिएशन दिलेला आहे तर अल्फा काढायचं आहे, सॉरी डिवायडेड बाय 100, परसेंटेज डिसोसिएशन डिवायडेड बाय 100. अल्फा इज इक्वल टू काय तर परसेंटेज डिसोसिएशन अपॉन 100. अल्फाला काय म्हणतो आपण? डिग्री ऑफ डिसोसिएशन, म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन इज इक्वल टू परसेंटेज डिसोसिएशन अपॉन 100, असा अल्फासाठी फॉर्म्युला आहे. मग या फॉर्म्युल्यावरून आपण अल्फा कॅल्क्युलेट करू, किती परसेंट डिसोसिएट दिला 2, डिवायडेड बाय किती 100, म्हणजे अल्फा किती आला 2 × 10⁻³, त्याला म्हणायचं आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन, इट इज द डिग्री ऑफ डिसोसिएशन, गॉट इट. मग आता आपल्याकडं अल्फा आला, कॉन्सन्ट्रेशन पण दिलेलं आहे, मग कॅल्क्युलेट करायचं एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन. एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन, सीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, सी इज इक्वल टू 2 × 10⁻³, अल्फा पण कॅल्क्युलेट केला. आता एच प्लस आयन कॅल्क्युलेट करायला काही हरकत नाही, एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू सी इंटू अल्फा. सी इज हाऊ मच कॉन्सन्ट्रेटेड? 2 × 10⁻³, किती आहे 3, इंटू अल्फा किती आहे 2 × 10⁻². मग एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू 4 × 10⁻⁵ मोल्स पर लिटर, हे त्याचं कॉन्सन्ट्रेशन झालं एच प्लस आयनचं. इट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस आयन. मग आता पुढे काय कॅल्क्युलेट करायचं आहे की आपण म्हणजे विचारलं काय, ऑप्शन विचारलं आहे फाईंड द पी एचचे ऑप्शन दिले 5, 4, in between 5 and 4 and between 3 and 4. सो फॉर्म्युला ऑफ पी एच इज इक्वल्स, मग पी एचचा फॉर्म्युला आपला, पी एच इज इक्वल्स टू निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. सो पी एच इज इक्वल्स टू निगेटिव लॉग टू द बेस 10 एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. लॉग टू द बेस 10 एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन किती? 4 × 10⁻⁵. हे जर तुमचं लिहून झालं असेल तर मी इकडचं इरेज करतो, म्हणजे आपल्याला इकडची बाजू आणखीन मोकळी चाकळी मांडता येईल.
ऑप्शन ऐज इट इज ठेवलेले आहेत. मग पहा पी एच इज इक्वल्स टू, आता इथं परत त्या स्टेप सारखं आहे, मायनस लॉग ऑफ फोर लॉग टू द बेस टेन फोर प्लस लॉग टू द बेस टेन टेन दस पावर मायनस फाईव. मग पी एच इज इक्वल्स टू मायनस लॉग ऑफ फोर येतं 0.6020 किंवा 6021 लॉग टेबलमध्ये आहे, 20 घेतलं तर काही हरकत नाही, पावर काढला खाली आणि लॉग टू द बेस टेन इथं आला 10. पी एच इज इक्वल्स टू मायनस 0.6021 प्लस इकडं मायनस फाईव्ह लॉग ऑफ 10 1 into 1 into 1. आणि मग याला आपण जर सॉल्व केलं, तर पी एच इज इक्वल्स टू मायनस याचं आन्सर 0.6021 प्लस इथं आला प्लस सॉरी मायनस फाईव्ह. आणि मग पी एच इज इक्वल्स टू मायनस त्यातमध्ये मल्टीप्लाय केलं तर मायनस झिरो पॉईंट सिक्स झिरो टू वन मायनस मायनस प्लस फाईव्ह आणि पी एच इज इक्वल्स टू इथं 4.40 अप्रॉक्सिमेटली आन्सर या येणं अपेक्षित आहे. 4.40 असं आन्सर येणे अपेक्षित आहे. तर आन्सर येतं 4.80 किंवा 4.8, दॅट इज अ पी एच. मग आता ही व्हॅल्यू किती आहे? 5-4 जवळ, म्हणजे 5 जवळपास, पण 5 नाही. सो देअरफोर आन्सर इज इन बिटवीन 5 and 4. आन्सर इज इन बिटवीन 5 and 4. आणखीन एक क्वेश्चन घेऊ आणि मग या ठिकाणी थांबूयात. क्वेश्चन पुढचा आहे, इट इज अनादर वीक ॲसिड आहे. तर अशा प्रकारची जर तुम्ही प्रॅक्टिस खूप सारे प्रॅक्टिस केलात तर डायरेक्टली तुम्हाला आन्सर डायरेक्टली सॉल्व करता येतं. आता तुम्ही मला जर कसं काय डायरेक्टली सॉल्व करता येतं, आता बघा शॉर्टकट सांगतो मी, थोडासा काळजीपूर्वक पहा. हे लॉंगकट झाला, हे सिस्टमॅटिकली झालं, बोर्डाला तुम्हाला या पद्धतीनं सॉल्व करणे आहे. यासाठी अतिशय सोपा शॉर्टकट आहे. सोपा शॉर्टकट काय पहा, कॉन्सन्ट्रेशन हे आहे, फक्त ॲसिड आणि बेसवरती डिपेंड असतं. ॲसिड म्हणजे ज्याच्यामध्ये 2H+ आयन आहे का, 1H+ आयन आहे का, कॉन्सन्ट्रेशन हे आहे. H+ आयन कॉन्सन्ट्रेशनसाठी फॉर्म्युला डायरेक्ट C into α. अल्फा कॅल्क्युलेट करण्यासाठी काय, परसेंटेज डिसोसिएशन अपॉन 100 इज इक्वल्स टू अल्फा. या ठिकाणी किती दिलं आहे, 2 into 10 raised to power -2. 2% आहे, 2 into 10 raised to power -2. आणि याचं कॉन्सन्ट्रेशन आहे, कॉन्सन्ट्रेशन डायरेक्टली, कारण ॲसिटिक ॲसिडमध्ये एकच H+ आयन आहे, म्हणजे डायरेक्टली हा एन किती येतो, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन किती येतं, 2 into 10 raised to power -3. डायरेक्टली मल्टीप्लाय करायचं, म्हणजे या ठिकाणी मल्टीप्लाय केल्यानंतर आन्सर काय येतं, H+ आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू 4 into 10 raised to power -5. आता पी एच जेव्हा कॅल्क्युलेट करता तुम्ही, पी एच जेव्हा कॅल्क्युलेट म्हणजे डायरेक्ट कसं सॉल्व करायचं हे सांगतो आहे मी. पी एच जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर पहिला ही जी 10 raised to power जी टर्म आहे याला ॲज इट इज 5 लिहायचं, कारण ही टर्म पुढे आली की प्लसमध्ये कन्वर्ट होणार आहे, आणि ही टर्मचा लॉग, या टर्मचा लॉग याच्यातनं मायनस करायचं, म्हणजे 5 मायनस करायचं आहे 0.6021, म्हणजेच आन्सर येतं 4.80. हा शॉर्टकट आहे. अशा प्रकारे तुम्ही शॉर्टकटनेसुद्धा सॉल्व करू शकता. हे बाय प्रॅक्टिसनी होतं, डायरेक्टली होत नाही, कारण या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला आठवणं जास्त गरजेचं आहे. जेव्हा आठवतील फॉर्म्युले पाठ असले पाहिजेत तेव्हा हे पटापट सगळ्या कन्सेप्ट आपल्याला आठवतात, आणि मग तो क्वेश्चन एका मिनटाच्या आत नाही, साधारणतः 4-5 सेकंदामध्ये सुद्धा सॉल्व होऊ शकतो. क्वेश्चन आणखीन एक बघा, ट्राय करायला काही हरकत नाही. क्वेश्चन ए पुढचा, फाइंड द पी एच ऑफ 0.5 molar HF
hydrofluoric acid, it is also weak acid, and its Ka is, its Ka is dilela hai 2 into 10 to the power minus 4. And option ahead, option A 4.00, B ahead 2.00, C ahead 3.00, and D ahead 2.60. These are the options. आता एच एफ म्हटलं नंतर एच एफ पहिलं कॉन्सन्ट्रेशन तर आता नॉर्मॅलिटीमध्ये दिलेलं नाही त्याच्यामुळे काय म्हणजे कॉन्सन्ट्रेशन डायरेक्टली आपल्याला माहिती आहे 0.5 मोलार, नॉट फॉर नॉर्म ना, 0.5 मोलार. आणि आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत, आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत, पहिलं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. फाईंड आउट केल्या केल्या आपल्याला पी एच इन्स्टंट येऊन जातो. मग एच प्लस आयन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय पाहिजे आपल्याला, तर त्याच्यासाठी आपण कन्सेप्ट मांडणार आहोत. एच एफ इज इक्वल्स टू इज इक्विलिब्रियम्स विथ एच प्लस प्लस एफ मायनस आयन. इथं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे ॲसिडचं, म्हणजे होल ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे. मग आपण त्या कन्सेप्ट या ठिकाणी मांडणारच आहोत, काही विषयच नाही. इथं आला सी असं जर कन्सिडर केलं तर सी इथं येईल 0, या ठिकाणी 0, इथं येईल सी मायनस सी अल्फा, इथं येईल सी अल्फा, आणि याही ठिकाणी काय येईल सी अल्फा. त्याचबरोबर आपल्याकडं कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे, के ए दिलेलं आहे, आणि फॉर्म्युला आहे अल्फा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ के ए बाय सी. अल्फा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ के ए बाय सी हा पण फॉर्म्युला आपल्याकडं दिलेला आहे. मग अल्फा कॅल्क्युलेट करावं लागेल, कारण या ठिकाणी अल्फा एच प्लस आयनसाठी अल्फा पाहिजे, माहिती पाहिजे. के ए दिला आहे, सी माहिती आहे. अल्फा इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये के एची व्हॅल्यू किती आहे, 2 × 10⁻⁴ डिवायडेड बाय 0.5. अल्फा इज इक्वल्स टू रूटमध्ये इथं येतं काय, इथं आला 20 ÷ 5 × 10⁻⁴. 5 × 5 = 20. अल्फा इज इक्वल्स टू रूटमध्ये 4 × 10⁻⁴, म्हणजे अल्फा इज इक्वल्स टू 2 × 10⁻⁴. अल्फाची व्हॅल्यू आली. आता कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला माहिती आहे, एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल काय, सी इंटू अल्फा. सी किती आहे, 0.5. अल्फा किती आला, 2 × 10⁻². या ठिकाणी या दोघांचं मल्टिप्लिकेशन 5 × 2 = 10, म्हणजे 1.0 × 10⁻². मग पी एच इज इक्वल्स टू हे काय झालं, कॉन्सन्ट्रेशन मोल्स पर डी एम क्यूब किंवा मोल्स पर लिटर. ऑल क्लिअर. मग पी एच इज इक्वल्स टू, पी एच इज इक्वल्स टू निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे, मायनस लॉग टू द बेस 10. एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन किती, 10⁻². मग आता ऑल क्लिअर. पी एच इज इक्वल्स टू मायनस, या ठिकाणी लॉग अप टू द 10 म्हणजे काय, मायनस टू लॉग टू द बेस 10 आणि 10, बाकी सगळं क्लिअर झालं या ठिकाणी. सो पी एच इज इक्वल्स टू मायनस ब्रॅकेटमध्ये मायनस 2 इंटू लॉग ऑफ टू द 10 1 आला, आणि पी एच इज इक्वल्स टू +2, म्हणजे ॲन्सर काय तर 2.00. तर असे खूप सारे प्रॅक्टिस आपल्याला घ्यायचं आहे, ते घेणारच आहोत. ते जेई किंवा नीट किंवा सी ई टीच्या दृष्टिकोनातून या सगळ्या कन्सेप्ट आपण सॉल्व करून घेणार आहोत. तर असेच या लेवलचे प्रॅक्टिस तुम्हाला खूप सारे करायचे आहे, मी सुद्धा खूप सारे प्रॅक्टिस आपल्याकडनं करून घेणारच आहे. तुम्ही फॉर्म्युले पाठ करा, थेरीच्या कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या, आणि छान छान तयारी करा, जेणेकरून तुम्हाला जे किंवा नीटचे क्वेश्चन पटपट सोडवता येतील, पटापट सोडवता आले पाहिजेत, म्हणजे आपला कॉन्फिडन्स वाढतो. चला ठीक आहे, या लेक्चरमध्ये एवढंच. इथून पुढच्या लेक्चरला आपण पी एच ऑफ बेस, वीक बेस, स्ट्रॉंग बेस याच्याबद्दल आपण पाहणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबूयात. थँक्यू, थँक्स अ लॉट.